नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि खूप कमी वेळामध्ये बनणारे नाचणीचे पापड फुलून डबल ते तिबल साईजचे हे पापड बनतात आणि बनवायला हे खूप सोपे आहेत अगदी कमी वेळामध्ये हे बनवून तयार होतात त्याचसोबत मी तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग माहितीही शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याने मला अजूनच प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी नाचणीचे पापड बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थ्री फोर्थ कप नाचणीचं पीठ आणि हे नाचणीचं पीठ कसं बनवलं ते सांगते नाचणी मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळते ही नाचणी घ्यायची आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत घालायची भिजल्यानंतर ह्याला पाण्यातून काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याला कॉटनच्या कपड्यामध्ये दहा ते पंधरा तास बांधून ठेवायचं त्याला हलके हलके मोड येतात नंतर उम उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचं आणि मिक्सरला किंवा गिरणीवर तुम्ही हे पीठ बनवून आणू शकता आता या थ्री फोर्थ कप नाचणीच्या पिठासाठी मी घेतलेलं आहे वन फोर्थ कप तांदळाचं पीठ तांदळाच्या पीठ आहे तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा वापरू शकता आणि सोबतच घेतलेलं आहे वन फोर टेबल स्पून मी इथं पापडखार आणि वन फोर टेबलस्पून मीठ पापडखार तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता पण पापडखारने पापड अजूनच जास्त फुलतात म्हणून मी तर पापडखार घेतलं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी आपलं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे तर त्यामध्ये दोन कप पाणी घालते त्याच कपाने मोजून मी इथं पाणी घालते सुरुवातीला दोन कप पाणी घातलेले आहे आणि नंतर आता याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदम जर सगळं पाणी घातलं तर यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला अगोदर दोन कप पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे मी इथं याला छान मिक्स करून घेणार आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये नंतर चार कप पाणी घातून घेतलेलं आहे तर इथे मी कॅमेरा ऑन करायला विसरले तर टोटल सहा कप पाणी मी वापरलेलं आहे एक कप पिठासाठी आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पापड खार घालून घेऊया आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा इथं अर्धा चमचा वापरू शकता आता हे मिक्स तर बॅटर आपण पाच मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत आपण एक इंटरेस्टिंग माहिती बघूया प्रत्येक गृहिणीला असे वाटते की घर बसल्या काहीतरी काम करावे ते ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता तर आज मी तुमच्यासोबत अशीच एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन आणली आहे ज्यापासून तुम्ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि स्वतःच्या पायावर उभा टाकू शकता तर काय आहे ती माहिती चला सांगते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉप वन झिरो वन ॲपबद्दलची माहिती हे शॉप वन झिरो वन ॲप भारतातील सर्वात विश्वसनीय रिसेलिंग ॲप आहे यामध्ये दहा मिलियनपेक्षा जास्त रिसेलर्स काम करतात आणि दहा हजारपेक्षा जास्त क्वालिटी सप्लायर्स आणि होलसेलर्स यावर काम करतात तर आता या ॲपमध्ये तुम्हाला काय करायचं तर या ॲपला तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर यामध्ये रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि ईमेल आय डी द्यायचा आहे यामध्ये रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये मिळणारे ला लाखो प्रोडक्ट तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर शेअर करायचे आहेत त्याचा फोटो आणि माहितीसह आता यातला कुठलाही प्रोडक्ट तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला आवडला तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं कमिशन ॲड करून तो त्यांना रिसेल करायचा आहे आणि हे जे काही कमिशन आहे तीच तुमची कमाई आहे आणि या शॉप वन झिरो वन ॲपबद्दल मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की यावर जे मिळणारे प्रोडक्ट आहे ते अगदी चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट रिसेल केले तरी पण ते प्रॉडक्ट कस्टमरला इतके आवडतील की ते वापस करायचे चान्सेस खूप कमी आहेत कारण क्वालिटी खूप चांगली आहे या ॲपवरच्या प्रॉडक्टची तर आहे की नाही एकदम सुवर्ण संधी तर आजच घर बसल्या व्यवसाय करा तेही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट न करता आणि स्वतःच्या पायावर उभा टाका तर हे जे पिठाचं पातेलं आहे ते मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि याला आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवायची आणि याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जर तुम्ही याला हलवायचं बंद केलं तर खालून हे चिकटायला लागतं आणि यामध्ये गुठळ्या व्हायची पण शक्यता असते त्यामुळे आपल्याला याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जसजसं हे गरम होईल तस तसं घट्ट व्हायला लागतं तर बघा इथं हळूहळू हे घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि याला मी असंच हलवत आहे बिलकुल सोडणार नाहीये तर एक टोटल एक चार ते पाच मिनिटांमध्ये हे हळूहळू घट्ट व्हायला लागतं तर याला आपल्याला असंच हलवत राहायचंय बिलकुल सोडू नका इथंच थोडीशी पेशन्सची गरज आहे इथं तुम्ही जर याला सोडलं तर यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता होते तर इथं बघा अशा प्रकारे हे घट्ट झालेलं आहे तर अजून आपल्याला याला बराच वेळ शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं याला शिजवून घ्यायचे तर मी तुम्हाला एक कपाचं प्रमाण सांगते तर याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचे जितकं तुम्ही व्यवस्थित पापडाचं पीठ शिजवून घ्याल तितकेच पापड चांगले बनतात तुम्ही थोडीशी गडबड केली तर पापडाचं पीठ चांगलं शिजत नाही आणि नंतर ते पापड जे आहे ते तुटतात त्यासाठी इथं थोडंसं सावकाश आणि पेशन्सनी काम करा तर बघा हे आता किती बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आणि यामध्ये गुठळ्या पण जास्त झालेल्या नाही आहेत तर मी याला अगदी बुडापासनं हलवते आणि बिलकुल स्मूथ असं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे तर मला हे बॅटर जे आहे ते थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालणार आहे तर ते पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तर पिठानुसार तांदळाच्या पिठानुसार हे प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर इथं अर्धा कप पाणी घेतलं आहे ते अर्धा कप पाणी मी इथे घालून घेते आणि नंतर लागलं तर परत घेईन तर अर्धा कप पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतणार आहे म्हणजे टोटल साडेसहा कप पाणी मी आतापर्यंत वापरलेलं आहे आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता यामध्ये बिलकुलसुद्धा गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि पाण्याचं प्रमाणही बऱ्यापैकी बरोबर वाटत आहे तर अशाच प्रकारे आपण याला छान शिजवून घेऊया इथं तुम्ही बघू शकता पिठाचा पीठाचा कलर आता चेंज होत आलेला आहे थोडासा ट्रान्सलुसंट हे कलर झालेला आहे थोडीशी शायनिंग याला आलेली आहे असंच आपल्याला याला अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारचे बबल्स आले पाहिजेत आणि अगदी मस्त हे पीठ शिजलं पाहिजे आणि मध्ये मध्ये याला आपण मिक्स करत राहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळावा यासाठी मी थोडंसं सा डीपमध्ये सांगते आहे तुम्हाला तर बघा अशा प्रकारे हे पीठ जे आहे ते मी जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं शिजवून घेतलं आहे आणि पीठ शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता यावर एक पापडी आल्यासारखी तुम्हाला दिसत असेल तर असेच आपल्याला पीठ शिजवायचं आहे आणि बघा हे जे पीठ आहे किती ट्रान्सपरंट झालेलं आहे आणि कसं पडतं आहे तेही तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारचं पीठ आपल्याला ठेवायचं आहे आणि चमच्याच्या बॅकसाईडला पण तुम्ही चेक करू शकता अगदी पातळ अशी लेअर आलेली आहे इथं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकून बघायचं हे पीठ बिलकुल विरघळलं नाही पाहिजे अख्खं अशाच असं राहिलं पाहिजे तर आपलं पीठ शिजलं असं समजायचं तर आपलं पीठ शिजलेलं आहे गॅस बंद करते आणि हे जे पातेलं आहे ते आपण खाली घेऊया इथे एक प्लास्टिक घेतलेलं आहे तुम्ही प्लास्टिक किंवा कॉटनचा कपडा काहीही घेऊ शकता त्यावर हे पापड आता आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर बघा पीठ अगदी परफेक्ट शिजलेलं आहे पापड ही अगदी मस्त पसरत आहेत जास्त पातळ पापड आपल्याला पसरवून घ्यायचा नाही आहे थोडासा जाडसर ठेवायचा म्हणजे पीठ जे आहे ते सुकल्यानंतर थोडंसं पातळ होतं तर बघा एक एक चमचा बॅटर घालून मी अशा प्रकारे पापड पसरवून घेते तुम्हाला किती मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही पापड बनवू शकता अगदी सहज कमी वेळामध्ये बनणारे हे पापड आहेत खूप छान होतात तुम्ही नाचणीचं सत्व आणूनसुद्धा हे पापड बनवू शकता सर्व पापड मी असेच बनवून घेणार आहे आणि दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सर्व पापड मी असेच बनवून घेते तर इथं पापड आपले वाळून तयार झालेले आहेत बघा किती छान बनलेले आहेत अगदी मस्त शायनिंग यायला आलेली आहे आणि तितकेच पातळी झालेले आहेत खूप मस्त असे कलर आलेला आहे आणि तळल्यानंतरही तितकेच क्रिस्पी हे पापड झालेले आहेत तर आता मी तुम्हाला पापड थोडासा तळून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पापड कसे झाले तर इकडं तेल गरम झाले तेल गरम झाल्यानंतर पापड मी तेलामध्ये घालते तर बघा फुलून अगदी ट्रिपल साईजचा हा पापड बनून तयार होतोय खूप मस्त फुलत आहे पापड आपण पापड खार घातला होता त्याने पापड मस्त फुलतात आणि चवही खूप छान येते म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की सोड्यापेक्षा पापड खारच घाला तर बघा इथं तुम्हाला मी सर्व पापड तळून दाखवणार आहे तीन ते चार पापड मी तळलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व पापड अगदी मस्त फुलत आहेत तर बघा बिना तळलेले पापड आणि तळलेल्या पापडमधला डिफरन्स तुम्हाला लक्षात येत असेल किती मस्त असं पापड आपला फुलून तयार झालेला आहे आणि अगदी खुसखुशीतही बनतो बघा किती छान झालेलं आहे तर नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला खूप डिटेल अशी रेसिपी सांगितलेली आहे तर कशी वाटली आजची नाचणीच्या पापडाची रेसिपी ते कमेंट करून नक्कीच सांगा तसंच शॉप ऑनझर वन ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिलेली आहे तिथं जाऊन नक्की चेक करा आणि महिन्याला पंचवीस हजारापेक्षा जास्त रुपये कमवू शकता तर शॉप ऑनझर वन ॲप डाउनलोड करून तुम्ही फक्त पैसेच कमवू शकत नाही तर स्वतःची ओळख निर्माण करू शकता स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःच्या पायावर उभा टाकू शकता तर आहे की नाही एकदम सुवर्ण संधी तर आजच प्लेस्टोरवर जा आणि शॉप नवन ॲप डाउनलोड करून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा तर कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद